Today's topic, that is causes of pest outbreak. Okay, so tumhala question hai to define agroecosystem and give the causes of pest outbreak in agroecosystem. ओके तर लास्ट टाइम आपण बघितलं इकोसिस्टीम आणि त्याच्या आपण टाइप्स बघितले आहेत. ओके तर फर्स्ट आहे अॅग्रो इकोसिस्टीम. तर व्हॉट इज मीन बाय अॅग्रो इकोसिस्टीम? अॅग्रो इकोसिस्टीम इज अन आर्टिफिशियल इकोसिस्टीम विच इज क्रिएटेड बाय मॅन इंट्रोड्युसिंग फॉर द क्रॉप्स अँड प्लांट्स फॉर द कल्टिवेशन. ओके दिस इज द डेफिनेशन ऑफ अॅग्रो इकोसिस्टीम. आपण बघितले ओके काय की अॅग्रो इकोसिस्टीम काय की आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे विच इज क्रिएटेड बाय मॅन टू इंट्रोड्युसिंग क्रॉप्स अँड प्लांट्स फॉर द कल्टिवेशन. ओके तुम्हाला क्वेश्चन असतं डिफाईन अॅग्रो इकोसिस्टीम अँड द गिव द व्हेरियस कॉजेस ऑफ पेस्ट आउटब्रेक. ओके तर पेस्ट आउटब्रेक म्हणजे काय? सडन इन्क्रीज इन पेस्ट पॉप्युलेशन. ओके तर अॅग्रो इकोसिस्टीममध्ये आपण बघितलं की व्हेरियस पेस्ट येतात आणि त्या पेस्ट इन्क्रीज का होतात त्याचे व्हेरियस रिझन्स आहेत किंवा कॉजेस आहेत. ते कॉजेस आपण बघणार आहेत. ओके तर फर्स्ट कॉज आहे डिफॉरेस्ट्रेशन अँड ब्रिंगिंग फॉरेस्ट एरिया अंडर द कल्टिवेशन. ओके तर फर्स्ट कॉज आहे दॅट इज द डिफॉरेस्ट्रेशन. डिफॉरेस्ट्रेशन ऑफ द फॉरेस्ट दॅट इज पेस्ट व्हेरियस पेस्ट फीडिंग ऑन अ फॉरेस्ट ट्रीज आर फोर्स टू फीड ऑन द क्रॉप्ड. म्हणजे आपण काय करतोय की डिफॉरेस्टेशन करतोय त्याच्यामुळं जे पेस्ट फीडिंग ऑन अ फॉरेस्ट एरिया म्हणजे ज्या पेस्ट फॉरेस्ट एरियाज किंवा फॉरेस्ट ट्रीजवर असतील त्या काय होणार आहे की ऑटोमॅटिकली काय होते की त्या पेस्ट तुमच्या क्रॉप्सवर येतात. दॅट इज द पेस्ट फीडिंग ऑन अ फॉरेस्ट ट्रीज आर फोर्स्ड टू फीड ऑन अ क्रॉप्ड एरियाज. आणि सेकंड आहे बायोमॅस पर युनिट एरिया मोर इन फॉरेस्ट एरिया दॅन द ॲग्रिकल्चर लँड. ओके ॲग्रिकल्चर लँडपेक्षा फॉरेस्ट एरिया जास्त आहे. पण काय मेन काय की मेन कॉज आहे की डिफॉरेस्टेशन. आपण काय करतोय की डिफॉरेस्टेशन करतोय विच आणि काय करतोय की दॅट लँड ब्रिंगिंग अंडर द कल्टिवेशन. तर आपण त्याच्यामुळे काय होते की ज्या फॉरेस्टच्या ट्रीजमध्ये ज्या पेस्ट असणार आहे त्या सगळ्या पेस्ट काय होते की आपण फोर्सफुली आपण त्याचं लँड आपण अंडर द कल्टिवेशन घेतोय. तर फोर्सफुली काय होते की ज्या फॉरेस्टमध्ये ज्या पेस्ट आहेत त्या सगळ्या पेस्ट तुमच्या कल्टिवेशन एरियाजमध्ये किंवा क्रॉपवरती येणार आहेत. ओके दिस वॉज द फर्स्ट कॉजेस to increase the pest population, that is the deforestation. Okay, then deforestation also affected the weather factors and also that weather factor var pan affect karte and various weather factors affect on insects development. Okay, the main cause that is the deforestation. Then second cause destruction of natural enemies. आपण काय करतो की डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल एनिमीज. नॅचरल एनिमीज आपण बघितलेत इन बायोलॉजिकल कंट्रोल. नॅचरल एनिमीजचे कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत ते सगळं आपण बघितलं इन बायोलॉजिकल कंट्रोल. ओके तर नॅचरल एनिमीज आपल्याला फार युजफुल आहेत. तर काय होतं की सेकंड रिझन आहे टू कॉज द इन्क्रीज द पेस्ट पॉप्युलेशन. सेकंड रिझन दॅट इज द डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल एनिमीज. ओके बघा ड्यू टू एक्सेस ऑफ यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स नॅचरल एनिमीज आर किल्ड. काय करतोय की आपण एक्सेस यूज ऑफ व्हेरियस इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स आपण त्याचा यूज जर एक्सेस केला जास्त मोठ्या प्रमाणात केला तर काय होतं की ऑटोमॅटिकली तुमचे जे नॅचरल एनिमीज आहेत ते काय होतात की किल होतात. दिस अफेक्ट द नॅचरल कंट्रोल मेकॅनिझम अँड द पेस्ट आउटब्रेक ऑकर्स. ओके तर काय होतं की मेनली तुमचे नॅचरल एनिमीज किल होतात आणि ते तुमच्या नॅचरल कंट्रोलवर इफेक्ट करते आणि पेस्ट आउटब्रेक तुम्हाला दिसतंय. म्हणजे सडन इन्क्रीज इन अ पेस्ट पॉप्युलेशन तुम्हाला ऑब्झर्व होते. ओके बिकॉज ऑफ द डिस्ट्रक्शन ऑफ द फॉरेस्ट. बघा सिंथेटिक पायराथर्ड इन्सेक्टिसाइड्स किल द नॅचरल एनिमी एन ई दॅट इज द नॅचरल एनिमी. तर आपलं सेकंड कॉज आहे टू सडन इन्क्रीज फॉर द पेस्ट पॉप्युलेशन दॅट इज द डिस्ट्रक्शन ऑफ द नॅचरल एनिमीज. ओके थर्ड कॉज आहे इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. Because of this typing that is intensive cultivation or the extensive cultivation. Okay, tar baga ki monoculture that is the intensive culture. Monoculture manje ekas crop lavna. Monoculture that is leads to multiplication of pest.
त्याच्यामुळे काय होते की मोनो इन मोनोकल्चर मध्ये तुम्हाला काय होते की विच इज हॅव्हिंग मल्टिप्लिकेशन ऑफ पेस्ट. आणि एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन मध्ये काय होते, एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन ऑफ ससेप्टेबल व्हरायटीज इन लार्ज एरिया, देर वॉज अ नो कॉम्पिटिशन फॉर द फूड अँड ऑल्सो ऑब्झर्विंग द मल्टिप्लिकेशन ऑफ द पेस्ट, दॅट इज द स्टेम बोरर इन अ राईस अँड शुगर केन. ओके, द थर्ड रिझन आहे इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. ओके, तुम्ही इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशनमध्ये कसे क्रॉप घेत आहेत त्याचे ते पण प्लांटच्या किंवा पेस्ट आउटब्रेकवर इफेक्ट करते. ओके, द मोनोकल्चर दॅट इज द एकच क्रॉप तुम्ही लावणार आहे, दॅट इज द इंटेन्सिव्ह. त्याच्यामुळे काय होतं की मल्टिप्लिकेशन ऑफ पेस्ट, एखाद्या एखाद्या पेस्टला काय होतं की त्यांना कंटिन्युअस फूड सप्लाय मिळत जातो आहे, दॅट इज द मोनोकल्चरमध्ये. आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे तुम्ही वेगवेगळे क्रॉप लावताय, पण वेगवेगळ्या क्रॉपमध्ये काय की एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन ऑफ ससेप्टेबल व्हरायटीज, ससेप्टेबल व्हरायटीज तुम्ही लावताय इन लार्ज एरियामध्ये, देर वॉज अ नो कॉम्पिटिशन फॉर फूड अँड ऑल्सो मल्टिप्लिकेशन ऑफ द पेस्ट इज इन्क्रीजेस. जसे फॉर एक्झाम्पल सांगितलं की स्टेम बोरर इन अ राईस अँड शुगर केन, शुगर केन स्टेम बोरर और राईस स्टेम बोरर. ओके, तर फोर्थ रिझन आहे इंट्रोडक्शन ऑफ न्यू व्हरायटीज अँड क्रॉप्स. तर बाय इंट्रोड्यूस द न्यू व्हरायटीज द पेस्ट ऑल्सो आर किंवा पेस्ट पॉप्युलेशन तुम्हाला इन्क्रीज झालेलं तुम्हाला दिसतंय. जसं फॉर एक्झाम्पल सांगितले व्हरायटीज विथ अ फेवरेबल फिजॉलॉजिकल अँड द मॉर्फॉलॉजिकल फॅक्टर्स कॉजेस द मल्टिप्लिकेशन ऑफ इन्सेक्ट. ओके, कुठलीही न्यू व्हरायटीज तुम्ही इंट्रोड्यूस करत असाल तर त्याच्याबरोबर काय होते की व्हेरियस पेस्ट पण तुम्हाला दिसतील, व्हेरियस मॉर्फॉलॉजिकल फॅक्टर्स कॉजेस, त्याच्या फिजॉलॉजिकल किंवा मॉर्फॉलॉजिकल फॅक्टर्स किंवा ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्याच्यामुळे काय होतं की मल्टिप्लिकेशन ऑफ द पेस्ट. जसं फॉर एक्झाम्पल सांगितले सक्युलंट और डॉर्फ राईस व्हरायटीज फेवर द लीप होल्डर. ओके, तर सक्युलंट और ज्या डॉर्फ व्हरायटीज आहेत फॉर द त्याच्यामुळे काय होतं की लीप होल्डर तुम्हाला दिसतोय. किंवा कंबोडिया कॉटन फेवर्स द स्टीम विविल अँड द स्पॉटेड बोल्ड वर्म. तर कंबोडिया कॉटन तुम्ही त्याच्या ज्या न्यू व्हरायटीज इंट्रोड्यूस केल्यामुळे त्याच्याबरोबर काय आले की स्टेम विविल अँड स्पॉटेड बोल वर्म तुम्हाला त्या पेस्ट तुम्हाला इंट्रोड्यूस झाल्या. देन हायब्रिड सोर्गम दॅट इज CH1 दॅट इज फेवर द शूट फ्लायज, त्याच्यामुळे काय होते की शूट फ्लायज पेस्ट तुम्हाला किंवा सडन इन्क्रीज इन अ पेस्ट पॉप्युलेशन दॅट इज द शूट फ्लायज. देन कुंबू दॅट इज HB1 फेवर द गॉल मिज. ओके, तर हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, त्यातलं एक दोन एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे. ओके, दीज आर दिस इज द अनादर रिझन दॅट इज द इंट्रोडक्शन ऑफ न्यू व्हरायटीज अँड द क्रॉप्स. ओके, व्हेरियस तुम्ही जर न्यू व्हरायटीज आणि क्रॉप्स तुम्ही इंट्रोड्यूस केलं तरी तुमच्या ते पेस्ट पॉप्युलेशनवर इफेक्ट करते. ओके, तर एक्झाम्पल कुठलंही एक दोन तुम्ही लिहू शकताय. ओके, हॅव्हिंग द व्हेरियस फेवरेबल फिजॉलॉजिकल अँड मॉर्फॉलॉजिकल फॅक्टर, म्हणजे त्या प्लांटचे किंवा त्या व्हरायटीचे असे जे फिजिओलॉजिकल किंवा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स जे असतील त्याच्यामुळे काय होतं की विच कॉजेस द मल्टिप्लिकेशन ऑफ पेस्ट. ओके, त्याच्यामुळे पेस्ट पण येऊ शकतात. ओके, आता तुम्हाला हायब्रिड सर्गमध्ये काय होईल की तुम्हाला ईल्ड जास्त मिळत असलं तरी त्याच्याबरोबर काय होतं की हॅव्हिंग द इन्सिडन्स किंवा हॅव्हिंग द इन्क्रीजेस द पेस्ट पॉप्युलेशन दॅट इज द शूट फ्लायज. ओके, तर कोणतंही एक एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय. देन पुढचं आहे इम्प्रूव्ड ॲग्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस. आपण काय बघतोय की पेस्ट आउटब्रेकचे रिझन्स बघतोय किंवा कॉजेस बघतोय, पेस्ट आउटब्रेक किंवा दॅट इज सडन इन्क्रीज इन अ पेस्ट पॉप्युलेशन, का वाढते पेस्ट पॉप्युलेशन. देन पुढचं रिझन बघा इम्प्रूव्ड ॲग्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस, दॅट इज इन्क्रीज रियन फर्टिलायझर दॅट इज नायट्रोजन फर्टिलायझर्स दॅट इज हाय लीफ फोल्डर इन्सिडन्स ऑन अ राईस. ओके, डायरेक्ट एक्झाम्पल दिले काय इथं म्हटलं की आपण नायट्रोजन फर्टिलायझर तुम्ही जर मोठ्या प्रमाणात दिलं तर काय होईल की हाय लीप होल्डर इन्सिडन्स ऑन अ राईस, राईसवरची एक पेस्ट आहे लीप होल्डर त्याचा इन्सिडन्स तुम्हाला इन्क्रीज झालेला दिसेल बिकॉज ऑफ द इन्क्रीज्ड एन फर्टिलायझर दॅट इज नायट्रोजन फर्टिलायझर. ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन फर्टिलायझर इन्क्रीजेस द लीप होल्डर इन्सिडन्स इन अ राईस. ओके, देन सेकंड एक्झाम्पल दिले क्लोजर प्लांटिंग. जर तुम्ही क्लोजिंग क्लोजर प्लांटिंग म्हणजे जवळ क्लोजर प्लांटिंगमध्ये जर तुम्ही राईस लावला तर काय होईल की ब्राऊन प्लांट हॉपर, ब्राऊन BPH दॅट इज ब्राऊन प्लांट हॉपर अँड द लीप होल्डर ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, क्लोजर प्लांटिंगमध्ये जर तुम्ही लावलं तर काय होईल की BPH अँड द लीप होल्डर इन्सिडन्स आर ऑल्सो इन्क्रीज्ड. देन ग्रॅन्युअल इन्सेक्टिसाइड, जे तुम्ही ग्रॅन्युअल इन्सेक्टिसाइड ऍप्लिकेशन कराल तर त्याच्यामुळे काय होईल की विच पजेसेस द फायटोटोनिक इफेक्ट्स ऑन अ राईस. ओके, फायटोटोनिक दॅट इज फायटोटॉक्सिसिटी आपण बघितले, बघा इंजुरी टू द फायटोटॉक्सिसिटी एक कन्सेप्ट आपण बघितले दॅट इज द फायटोटोनिक. फायटोटोनिक म्हणजे इंजुरी टू द प्लांट.
ओके म्हणजे ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड म्हणजे आपण इन्सेक्टिसाइडचे फॉर्म्स बघणार आहे, फॉर्म्स ऑफ इन्सेक्टिसाइड, इन्सेक्टिसाइड फॉर्म्युलेशन बघणार आहे, ज्याचे ग्रॅन्युअल्स म्हणजे ग्रॅन्युअल्स फॉर्म्स मध्ये जे इन्सेक्टिसाइड आहेत, जसं फॉर एक्झाम्पल फोरेट आहे, तर फोरेट वगैरे असं तुम्ही जर अप्लाय केलं तर काय होईल की त्याच्यामध्ये इन राईस मध्ये सांगितलं इथं विच इज पजेसेस द फायटोटोनिक इफेक्ट ऑन अ राईस, ओके प्लांटला इंजुरी होईल, ओके बिकॉज ऑफ द ग्रॅन्युअल इन्सेक्टिसाइड्स, ओके दीज आर द अनदर रीजन दॅट इज द इम्प्रूव्हड ॲग्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस, ओके देन देन इंट्रोडक्शन ऑफ न्यू पेस्ट इन न्यू एन्व्हायरमेंट, ओके तर काय की दिस इज द रीजन दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ न्यू पेस्ट, न्यू पेस्ट तुम्ही इंट्रोडक्शन करताय इन न्यू एन्व्हायरमेंट, दॅट इज बघा पेस्ट मल्टिप्लायज ड्यू टू द अब्सेन्स ऑफ नॅचरल एनिमीज इन न्यू एरिया, म्हणजे जर न्यू एरियामध्ये काय होईल की नॅचरल एनिमीज नाही आहेत किंवा ऑप्शन्स आहेत, जसं एक्झाम्पल दिलं आहे ॲपल उलिया फीड दॅट इज इरोसिमा लॅनिजेरम मल्टिप्लाइड फास्ट ड्यू टू ऑप्शन्स ऑफ एफिलिनस मॅली, ओके तर काय की हा नॅचरल एनिमीज आहे एफिलिस मॅली, त्याच्यामुळे काय होईल की जर तो ऑप्सेंट असेल तर तुमचं ॲपल उलिया फीड इन्क्रीजेस होईल, ओके दॅट इज द इंट्रोडक्शन ऑफ न्यू पेस्ट इन न्यू एरिया, ओके तर एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही लिहिलं तरी चालतंय ॲफिलिस मॅली नॅचरल एनिमीज आहे आणि पेस्ट कुठले ॲपल उलिया फीड आणि ॲपल उलिया फीडचं ते सायंटिफिक नेम आहे, ठीक आहे तर हे एक रिझन आहे इंट्रोडक्शन ऑफ न्यू पेस्ट इन न्यू एन्व्हायरमेंट, देन लाय देन नेक्स्ट ॲक्सिडेंटल इंट्रोडक्शन ऑफ पेस्ट फ्रॉम द फॉरिन कंट्रीज थ्रू द एअरपोर्ट ऑर अ सी पोर्ट, ओके आपण तर काय बघितलं लीगल कंट्रोल बघितलं बघा आणि त्यात आपण वेरियस क्वारंटाईन बघितले डोमेस्टिक क्वारंटाईन वगैरे वगैरे, त्यात आपल्याला हे सगळं आपण बघितलंय इन इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये काय होते की थ्रू द व्हेरियस पेस्ट इंट्रोडक्शन होते थ्रू द एअरपोर्ट ऑर अ सी पोर्ट्स, ओके एअरपोर्ट आणि सी पोर्टच्या थ्रू तुम्हाला काय होते की व्हेरियस फॉरिन कंट्रीजमधल्या ज्या पेस्ट आहेत त्या आपण त्याचंही इंट्रोडक्शन ॲक्सिडेंटल इंट्रोडक्शन होऊ शकतंय, ओके तर ह्या फॉरिन कंट्रीजमधून आलेल्या पेस्ट आहेत जसं फॉर एक्झाम्पल डायमंड ब्लॅक मॉथ ऑन कॉलीफ्लावर त्याचा सायंटिफिक नेम आहे प्लुटेला झायलोस्टेला, देन सेकंड आहे पोटॅटो ट्युबर मॉथ दॅट इज पिथोरिमिया ओपरक्युलेला, देन कॉटनी क्युनी स्केल आयसिरिया पुर्चेसी ऑन अ वॅटेल ट्री, ओके हे एक वॅटेल ट्री आहे ते जे की ऑस्ट्रेलियामधून आले ऑस्ट्रेलियामध्ये ट्री ट्री असते, देन उलिया फीड दॅट इज इरोसिमा लॅनिजेरम ऑन ॲपल, देन सायलिड्स हेट्रोसायला क्युबाना ऑन अ सुबाबुल अँड स्पायरलिंग व्हाईट फ्लाय दॅट इज एरिडोडिटस डिस्पर्सिस ऑन अ मोस्ट ऑफ द हॉर्टिकल्चर क्रॉप्स, ओके दीज आर द फॉरिन पेस्ट विच इज आर इंट्रोड्यूस फ्रॉम द फॉरिन कंट्रीज थ्रू द एअरपोर्ट ऑर ऑल्सो थ्रू द सी पोर्ट्स, ओके तर यातले दोन तीन एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय, दिस इज द अनदर रिझन दॅट इज द इंट्रोडक्शन पेस्ट इंट्रोडक्शन ऑफ पेस्ट फ्रॉम द फॉरिन कंट्रीज थ्रू द एअरपोर्ट ऑर सी पोर्ट्स, देन लार्ज स्केल स्टोरेज ऑफ द फूड ग्रेन्स हे एक लास्टचं रिझन आहे की लार्ज स्केलमध्ये तुम्ही जर स्टोरेज केलं फूड ग्रेन्सचं तर तिथेही तुम्हाला पेस्ट इन्क्रीज झालेला तुम्हाला दिसतील, ओके सर्व ॲज अ रिझर्वायर ऑफ द स्टोअर ग्रेन पेस्ट आणि स्टोरेजमध्ये तुम्ही जर म्हणजे धान्य साठवत असाल तर तिथं तर तुम्हाला पेस्ट सापडणारच आहे दॅट इज द स्टोअर ग्रेन पेस्ट, ओके विच इज फॉर एक्झाम्पल रॅट सांगितले रॅट फाउंड इन अंडरग्राउंड ड्रेनेज, ओके दीज आर द सम रिझन्स टू इन्क्रीज द पेस्ट पॉप्युलेशन, ओके तर हा तुम्हाला एक क्वेश्चन आहे तुम्हाला जो 4 मार्कला हा क्वेश्चन येतो, तर 1 मार्क तुम्हाला ॲग्रो इकोसिस्टीमला असेल आणि 3 मार्क तुम्हाला कॉजेसला असतील, फार इझी क्वेश्चन आहे हा पार्ट इकोसिस्टीमचा आहे म्हणजे आपला कोर्स टायटल आहे इन्सेक्ट इकॉलॉजी अँड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि हे जे हा जो क्वेश्चन आहे तो इकॉलॉजीमधला आहे, ओके तर हे व्हेरियस रिझन्स आहेत, तर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे डिफाइन ॲग्रो इकोसिस्टीम अँड द राईट डाऊन कॉजेस ऑफ पेस्ट आउटब्रेक इन ॲग्रो इकोसिस्टीम, ओके तर पेस्ट आउटब्रेक म्हणजे सडन इन्क्रीज, ओके तर डेफिनेशन तुम्ही लिहालच, देन व्हेरियस रिझन्स आहे दॅट इज द डिफॉरेस्टेशन अँड ब्रिंगिंग फॉरेस्ट एरिया अंडर द कल्टिवेशन, देन सेकंड रिझन आहे डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल एनिमीज, थर्ड इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन, देन इंट्रोडक्शन ऑफ न्यू व्हरायटीज अँड क्रॉप्स, देन इम्प्रूव्ड ॲग्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस, then introduction of new pest in new environment, then accidental introduction of pest from the foreign countries through the airport or sea ports, and last reason is large scale storage of food grains, okay easy question hai ani tumhala 4 mark la hai
हा क्वेश्चन तुम्हाला असतोय आणि एकदम इजी आहे. दरवेळी तुम्हाला, तुम्ही जर लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघत असाल तर तुम्हाला समजून जाईल की तो क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात आणि तो फार इझी आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला. ओके तर ठीक आहे. आणि इकॉलॉजी मधला सेकंड पार्ट एक अजून एक आहे, तो पण फार इझी क्वेश्चन आहे. तर तुम्हाला आज दुसरा क्वेश्चन काय असतोय, डिफाईन इकॉलॉजी देन इनलिस्ट फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड एक्सप्लेन अबायोटिक फॅक्टर्स असतील किंवा बायोटिक फॅक्टर्स असतील. ओके तर आपल्या आपण दुसरा टॉपिक बघतोय, दॅट इज द फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. ओके किंवा हा तुम्हाला क्वेश्चन काय असणार आहे, डिफाईन इकॉलॉजी. ओके व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी, आठवते का इकॉलॉजी आपल्याला शिकलोय, व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी. ओके इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. ओके स्टडी ऑफ, म्यूट करा तुम्ही स्वतःला. स्वतःच जरा हे चेक करा, स्वतःला म्यूट करून घ्या. आवाज येतोय? तुम्हाला क्वेश्चन येणार आहे, इकॉलॉजी डिफाईन इकॉलॉजी देन स्टडी, दॅट इज द इकॉलॉजी मीन्स काय की इट इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम ऑर द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ देअर एन्व्हायरमेंट. ओके अँड इकॉलॉजी फर्स्ट कॉइनड बाय अर्नस्ट हँकेल इन 1869. ओके तर हे लक्षात ठेवा, अर्नस्ट हँकेल इन 1869. ओके तर तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, डिफाईन इकॉलॉजी देन इनलिस्ट फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड एक्सप्लेन, असू शकते तुम्हाला अबायोटिक फॅक्टर अँड बायोटिक फॅक्टर. ओके या दोन्ही मधला एक काहीतरी तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतील. ओके तर फर्स्ट आपण बघणार आहे इकॉलॉजीचे डेफिनेशन आपण बघितले, त्याच्यानंतर आपला हा टॉपिक आहे फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट दॅट इज अबायोटिक फॅक्टर. तर फर्स्ट फॅक्टर आहेत हॅव्हिंग टू फॅक्टर्स, दॅट इज अबायोटिक फॅक्टर अँड बायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर दॅट इज द दीज आर द नॉन लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट इन एन्व्हायरमेंट, दे मे बी क्लायमेटिक ऑर द फिजिकल. ओके तर फर्स्ट बघा की आपले अबायोटिक फॅक्टर्स आहेत आणि अबायोटिक फॅक्टर्स काय असतात की नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, विच इज दे मे बी क्लायमेटिक ऑर द फिजिकल. ते क्लायमेटिक असू शकतात किंवा फिजिकल असू शकतात. ओके तर फर्स्ट आपला अबायोटिक फॅक्टर मधला फर्स्ट फॅक्टर आहे आपला, दॅट इज द टेम्परेचर. ओके टेम्परेचर काय इफेक्ट करतं इन्सेक्टवर, तर बघा की इन्सेक्ट आर पायलोकिलोथर्मिक. पायलोकिलोथर्मिक म्हणजे दे डू नॉट हॅव द मेकॅनिझम टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर. ओके इन्सेक्ट हॅव्हिंग डू नॉट हॅव्हिंग द मेकॅनिझम, इन्सेक्टमध्ये काय नसते की मेकॅनिझम नसते की विच इज द रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर, ते बॉडी टेम्परेचर रेग्युलेट नाही करू शकत. ओके दॅट इज द पायलोकिलोथर्मिक. बॉडी टेम्परेचर डिपेंड्स ऑन द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ओके आणि इन्सेक्टचे
जे काही टेम्परेचर आहे दॅट इज द डिपेंड्स ऑन द व्हेरियस एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ओके, तर फर्स्ट लक्षात ठेवा, इन्सेक्ट्स आर द पायलोकिलोथर्मिक. पायलोकिलोथर्मिक म्हणजे काय, दे डू नॉट हॅव्हिंग द मेकॅनिझम टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर. ओके, आणि बॉडी टेम्परेचर डिपेंड्स ऑन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके, देन इन्सेक्ट प्रेफर्ड द ऑप्टिमम टेम्परेचर इज द टेम्परेचर ॲट विच नॉर्मल फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी टेक्स प्लेस. ओके, इन्सेक्टला जर त्यांच्या नॉर्मल फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज साठी जेवढं टेम्परेचर पाहिजे किंवा ऑप्टिमम टेम्परेचर ते प्रेफर करतात. इन्सेक्ट सर्वाइव्ह ॲट द आणि व्हेरियस इन्सेक्ट सर्वाइव्ह ॲट द व्हेरियस दिस टेम्परेचर दॅट इज द अप्पर लिथार लिमिट दॅट इज द 40 to 50 degrees Celsius इवन अप टू 60 degrees Celsius सर्वाइव्ह इन सम स्टोअर प्रोडक्ट ऑफ द इन्सेक्ट. ओके, तर इन्सेक्टची जी अप्पर लिथाल लिमिट आहे म्हणजे हायेस्ट टेम्परेचरला ज्या टेम्परेचरला इन्सेक्ट राहू शकतात दॅट इज द 40 to 50 degrees Celsius. आणि जे स्टोअर ग्रेन पेस्ट आहेत त्यातले जे इन्सेक्ट आहेत ज्या स्टोरेजमध्ये पेस्ट येतात ते इन्सेक्ट अप टू द 60 degrees Celsius पर्यंत ते राहू शकतात. दॅट इज द स्टोअर ग्रेन पेस्ट मधले इन्सेक्ट. ओके, देन लोअर लिथाल लिमिट दॅट इज द बिलो फ्रीझिंग पॉईंट फॉर एक्झाम्पल स्नोफ्लियाज. ओके, तर जे स्नोफ्लियाज आहेत ते बिलो फ्रीझिंग पॉईंट पण राहू शकतात. ओके, तर फर्स्ट आपला फॅक्टर आहे अबायोटिक फॅक्टर दॅट इज द टेम्परेचर. देन फर्स्ट इम्पॉर्टंट आहे इन्सेक्ट्स आर द पायलोकिलोथर्मिक. पायलोकिलोथर्मिक म्हणजे दे डू नॉट हॅव्हिंग द मेकॅनिझम टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर. ओके, आणि त्यांच्या जर इन्सेक्टच्या ज्या नॉर्मल फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी जे टेम्परेचर लागते विच आर द प्रेफर्ड ऑर ऑप्टिमम टेम्परेचर ते प्रेफर करतात ऑप्टिमम टेम्परेचर. देन इन्सेक्ट हॅव्हिंग द सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांना किती टेम्परेचर लागतं. जसं फॉर एक्झाम्पल त्यांची अप्पर लिथाल लिमिट म्हणजे हायेस्ट टेम्परेचर किती आहे त्यांचं 40 to 50 degrees Celsius आणि स्टोरेज ग्रेन मधला ज्या पेस्ट आहे त्यांचं अप टू द 60 degrees Celsius आणि लोअर लिथाल लिमिट आहे बिलो द फ्रीझिंग पॉईंट. ओके, टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन येतो ना इकॉलॉजी डेफिनेशन लिहा त्याच्यानंतर इंग्लिश करा आणि कधी कधी सांगतात की फक्त टेम्परेचर एक्सप्लेन करा. ओके, तर बघा की द टोटल हीट रिक्वायर्ड फॉर द कम्प्लिशन ऑफ द फिजिओलॉजिकल प्रोसेस इन अ लाईफ हिस्ट्री कॉन्स्टंट थर्मल दॅट इज द थर्मल कॉन्स्टंट. ओके, तर त्यांना जी काही हीट लागते किंवा जे टेम्परेचर लागते दॅट इज द थर्मल कॉन्स्टंट असते. देन ॲट लो टेम्परेचर, लो टेम्परेचर म्हणजे विंटर सीझनमधलं लो टेम्परेचर दॅट इज द विंटर इन्सेक्ट टेक्स मोर डेज टू कम्प्लीट द स्टेजेस. विंटर सीझनमध्ये काय होते की इन्सेक्टला जास्त दिवस लागतात टू कम्प्लीट द व्हेरियस स्टेजेस दॅट इज द लार्वल ऑर प्युपल स्टेज. इन्सेक्ट हॅव्हिंग द स्टेजेस एग लार्वा प्युपा आणि अडल्ट. ओके, तर विंटर सीझन मध्ये काय होते की लो टेम्परेचर म्हणजे विंटर सीझन दॅट टेक्स मोर डेज टू कम्प्लीट द व्हेरियस स्टेजेस दॅट इज द लार्वल आणि प्युपल स्टेजला त्यांना जास्त वेळ लागतो. आणि जर तुमचं हाय टेम्परेचर असेल दॅट इज द इन समर सीझन मध्ये इट टेक्स द लेस डेज टू कम्प्लीट देअर द व्हेरियस स्टेजेस. देन सम इन्सेक्ट हॅव एक्सपोज टू एक्स्ट्रीम टेम्परेचर दॅट इज द अंडरगोज द एस्टिवेशन. आपण बघितलंय, मी तुम्हाला सांगितले हे एस्टिवेशन म्हणजे काय आणि हायबरनेशन म्हणजे काय. आपण डायपोज बघितलंय, डायपोज म्हणजे काय की स्लोविंग डाऊन डाऊन द मुवमेंट ऑफ किंवा ऍक्टिव्हिटीज. जसं सीड डॉर्मन्सी आहे जसं ॲग्रो मध्ये तुम्हाला आहे तसं इन्सेक्ट मध्ये डायपोज आहे. ओके, आणि डायपोजचे टाइप्स आहेत दॅट इज एस्टिवेशन. एस्टिवेशन म्हणजे काय होते की एस्टिवेशन कधी येते रेस्टिंग स्टेज इन अ ड्युरिंग समर सीझन आणि हायबरनेशन कधी असतं इन अ ड्युरिंग विंटर सीझन मध्ये. ओके, दॅट इज द रेस्टिंग स्टेज दॅट इज द एस्टिवेशन इन समर हायबरनेशन इन विंटर लक्षात ठेवाय. देन ड्युरिंग द पिरियड देअर इज अ टेम्पररी डेव्हलपमेंट अरेस्ट म्हणजे जेव्हा हायबरनेशन किंवा एस्टिवेशन जेव्हा असेल जर ते समर सीझन मध्ये असेल तर ते काय की एस्टिवेशन आहे आणि हायबरनेशन कधी येत आहे विंटर सीझन मध्ये. ओके, तर या पिरियड मध्ये काय होतंय देर इज अ टेम्पररी डेव्हलपमेंट अरेस्टेड. इन्सेक्टची जी डेव्हलपमेंट आहे ते टेम्पररी अरेस्ट होते किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज सस्पेंडेड किंवा मेटाबॉलिक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या काय होतात की स्लो होतात. वेन द टेम्परेचर इज फेवरेबल दे रिझ्युम द ऍक्टिव्हिटी. जेव्हा टेम्परेचर नॉर्मल होईल किंवा ते त्या पिरियडमध्ये बाहेर येतील तेव्हा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज नॉर्मली चालू होतात. ओके, देन एग्ज अंडरगोज एस्टिवेशन इन समर. जे एग्ज असतात कुठल्याही पेस्टचे ते काय होतात की एस्टिवेशन मध्ये जातात इन समर मध्ये
आणि लार्वा प्युपा कॉमनली अंडरगोज द हायबरनेशन इन द विंटर. ओके, आपण हे आपल्याला हे कल्चरल मेथडमध्ये आलतं बघा. जसं की आपण कल्चरल मेथडमध्ये बघितलंय, फर्स्ट प्लॉविंग मध्ये करतो आपण, त्यामध्ये आपण बघितले जे हायबरनेटिंग लार्वी वरती येतात आणि त्याच्यानंतर ते बर्ड्स पिकअप करतात. ओके, हायबरनेशन म्हणजे काय? जे लार्वा आणि प्युपल स्टेज, दॅट इज द हायबरनेशन. आणि हायबरनेशन म्हणजे रेस्टिंग स्टेज ऑब्झर्व इन विंटर सीझन. आणि एस्टिवेशन म्हणजे रेस्टिंग स्टेज ऑब्झर्व इन समर सीझन. ओके, ह्या ज्या काही टर्म्स आहेत त्या लक्षात ठेवा. आणि मेनली जे एग्ज असतात त्या एस्टिवेशनला जातात, आणि जे लार्वा आणि प्युपा आहेत त्या मेनली हायबरनेशनला जातात. ओके, द टेम्परेचर, टेम्परेचर आणखी इफेक्ट काय करते? इन्फ्लुएन्स ऑफ टेम्परेचर ऑन फेकिंडिटी, दॅट इज द एग लेईंग किंवा रिप्रोडक्शनचा जो रेट आहे त्याच्यावर, किंवा एग लेईंग आहे त्याच्यावर टेम्परेचर काय इफेक्ट करते. ओके, बघा एक्झाम्पल दिले, ग्रासहॉपर लेस 20 to 30 टाइम्स मोर एग्स ॲट अ 32 डिग्री सेल्सिअस कम्पेअर टू 22 डिग्री सेल्सिअस. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे. कुठलंही एक लिहिलं तरी चालेल. देन ओपोजिशन ऑफ बेड बग्स इनिबिटेड ॲट द 8 to 10 डिग्री सेल्सिअस. कोणतेही एक एक्झाम्पल द्या जे की इन्सेक्टच्या फेक्युंडिटीवर इफेक्ट करते. ओके, म्हणजे काय की ग्रासहॉपर काय करते की ग्रासहॉपर लेज 20 to 30 टाइम्स मोर एग्स, म्हणजे हाय टेम्परेचरला, दॅट इज अ 32 टेम्परेचरला मोर एग्स ले करते ॲज कम्पेअर टू 22 डिग्री सेल्सिअस. हे एक एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. अदर इफेक्ट्स बघा, अदर इफेक्ट्स ऑफ टेम्परेचर, दॅट इज अर्ली शूट बोरर ऑफ शुगर केन अटॅक्स मोर इन हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरमध्ये काय होते का, अर्ली शूट बोरर ऑफ शुगर केन अटॅक्स मोअर. देन लार्वर पिरियड ऑफ शुगर केन इंटरनल बोरर, ह्या सगळ्या पेस्ट आहेत. शुगर केनची पेस्ट आहे अर्ली शूट बोरर, अजून एक पेस्ट आहे शुगर केनची, शुगर केन इंटरनल बोरर. ओके, तर इंटरनल बोरमध्ये काय होते की टेम्परेचरचा इफेक्ट काय होते की व्हेरी शॉर्ट, दॅट इज 16 to 24 डेज इन समर, म्हणजे लाईफ सायकलचं टाईम सांगितले, आणि प्रोलॉंग्ड, दॅट इज 141 to 171 डेज इन अ विंटर. ओके, तर म्हणजे इन्सेक्टच्या ज्या लार्वल जे म्हणजे इन्सेक्टच्या ज्या स्टेजेस आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट, म्हणजे एगचे काहीतरी दिवस असतील, पुन्हा लार्वाचे 3-4 दिवस, असं प्रत्येक पेजची वेगवेगळी लाईफ सायकल असते. तर इथं आपण एक एक्झाम्पल दिले शुगर केन इंटरनल बोरर, तर या पेजमध्ये काय होते की इन्सेक्ट ज्या तिचा जो लार्वर पिरियड आहे तो शॉर्टमध्ये किती असतो की 16 to 24 डेज इन समर, समरमध्ये असतोय, आणि विंटरमध्ये किती असतोय 141 ते 171 डेज इन अ विंटर. ओके, दॅट इज अ प्रोलॉंग्ड होत जातोय. ओके, तर हे दोन एक्झाम्पल तुम्ही लिहिले तरी चालतील. ओके, अर्ली शूट बोरर आणि इंटरनल बोररचं. तर टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे, आपण व्हेरियस इफेक्ट बघतोय ऑन फेक्युंडिटीवर, दॅट इज एग लेईंगवर काय इफेक्ट्स होतोय. एग लेईंगमध्ये तुम्ही एक ग्रासहॉपरचं एक्झाम्पल लिहिलं तरी चालतंय. देन अदर इफेक्ट्समध्ये तुम्ही हे दोन्ही एक्झाम्पल लिहा, रिशूट बोरर आणि इंटरनल बोररचं. देन ओके, इथंपर्यंत टेम्परेचर होतं. टेम्परेचर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आणि तुम्ही जर लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघाल तर तुम्हाला बऱ्याच वेळा टेम्परेचर एक्सप्लेन करायला सांगितलंय. ओके, टेम्परेचरमध्ये बघा की इन्सेक्ट्स हॅविंग द पायलोकिलोथर्मिक, पायलोकिलोथर्मिक म्हणजे दे डू नॉट हॅविंग द मेकॅनिझम टू रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर ते रेग्युलेट करू नाही शकत. ओके, आणि ज्या व्हेरियस नॉर्मल फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्यासाठी ते ऑप्टिमम टेम्परेचर प्रेफर करतात. ओके, आणि त्यांचा अप्पर लिथाल आणि ह्या ज्या लिमिट्स आहेत त्या अप्पर लिथाल लिमिट आणि लोअर लिथाल लिमिट ते लक्षात ठेवा. अप्परची किती आहे की 40 to 50 डिग्री सेल्सिअस, आणि स्टोरग्रेन पेस्टमध्ये अप टू द 60 डिग्री सेल्सिअस, आणि लोअर लिथाल लिमिट आहे बिलो द फ्रीझिंग पॉईंट, ह्या लिमिट लक्षात ठेवा. ओके, देन हे मेन आहे एस्टिवेशन आणि हायबरनेशन. एस्टिवेशन म्हणजे जे समरमध्ये येतं आणि रेस्टिंग स्टेज ऑब्झर्व इन समर सीझन, आणि हायबरनेशन म्हणजे रेस्टिंग स्टेज ऑब्झर्व इन इन विंटर. ओके, हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. आणि मेन एग्स मध्ये एस्टिवेशन येते आणि लार्वा आणि प्युपा मेनली हायबरनेशन येते. ओके, देन आपलं सेकंड फॅक्टर आहे अबायोटिक फॅक्टर आहे, दॅट इज द मॉइश्चर ऑर द ह्युमिडिटी. ओके, बघा मॉइश्चर रिक्वायर्ड फॉर द मेटाबॉलिकल रिएक्शन अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द साल्ट इन अ इन्सेक्ट. जे हायलाइट पॉईंट केलेत ते बघा,
आता तुम्हाला एक माहितच आहे, मॉइश्चर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. मॉइश्चर रिक्वायर्ड फॉर द मेटाबॉलिक व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजसाठी मॉइश्चर लागते, अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ द साल्ट इन अ व्हेरियस इन्सेक्ट. देन वॅक्स लेअर ऑफ क्रिटिकल प्रिव्हेंट्स द वॉटर लॉसेस. ओके, तर हे काय की तुम्ही इन्सेक्ट इंट्युगमेंट बघितले, बघा इन्सेक्ट इंट्युगमेंट म्हणजे इन्सेक्टची जी स्किन, आणि त्यात आपण व्हेरियस लेअर्स बघितले, तुम्हाला आठवत असेल तर बघा. तर एक त्यातला एक लेअर आहे वॅक्स लेअर, वॅक्स लेअर ऑफ क्युटिकल, क्युटिकल म्हणजे स्किन इन्सेक्टची, विच प्रिव्हेंट्स द वॉटर लॉसेस. देन अदर अडॉप्शन दॅट इज मॉर्फॉलॉजिकल फिजिओलॉजिकल प्रिव्हेंट द मॉइश्चर लॉसेस इन इन्सेक्ट, म्हणजे व्हेरियस अडॉप्शन इन्सेक्टमध्ये झालेत फॉर द मॉइश्चर लॉस ऑन अ इन अ इन्सेक्ट. देन बघा की काय होतं की इन मॉइश्चर स्कॅरिसिटी, जर त्यांना मॉइश्चर कमी पडलं, विच लीड्स टू डिहायड्रेशन अँड द डेथ ऑफ द इन्सेक्ट, बट इट वॉज अ व्हेरी रेअर. ओके, म्हणून तर इन्सेक्टमध्ये काय होतं की वॉटर लॉससाठी एक इन्सेक्ट इंट्युगमेंटमध्ये काय की एक वॅक्स लेअर आहे. वॅक्स लेअर काय करतोय की वॉटर लॉस तुमचं इन्सेक्टच्या बॉडीमधला वॉटर लॉस थांबवतंय ते, दॅट इज अ वॅक्स लेअर. ओके, आणि इन्सेक्टमध्ये असे बरेच मॉर्फॉलॉजिकल आणि व्हेरियस, म्हणजे वॅक्स लेअर एक जसं अडॉप्शन आहे तसंच व्हेरियस अडॉप्शन्स झालेत फॉर द टू कंट्रोल ऑफ द लॉस ऑफ द वॉटर. ओके, देन जर स्कॅरिसिटी झाली, म्हणजे जर त्यांची कमतरता जर त्याला पडली मॉइश्चरची, विच लीड्स टू डिहायड्रेशन, त्याच्यामुळे काय होतं की इन्सेक्टला डिहायड्रेशन होतंय, आणि विच हॅव्हिंग द डेथ ऑफ द इन्सेक्ट, इन्सेक्टची डेथ पण होऊ शकते, बट इट वॉज अ व्हेरी रेअर. देन एक्सेसिव्ह मॉइश्चर, जर जास्त मॉइश्चर झालं, विच कॅन बी हार्मफुल इन अ फॉलोइंग वेज, तर जास्त मॉइश्चर झालं तर काय होतं की अफेक्ट्स द नॉर्मल डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ इन्सेक्ट, त्याच्या ज्या नॉर्मल डेव्हलपमेंट आहेत किंवा व्हेरियस ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर इफेक्ट करते. देन इन्करेजेस डिसीज कॉजिंग पॅथोजन ऑन अ इन्सेक्ट. ओके, तर जास्त मॉइश्चरमुळे त्याच्यावर डिसीज पण, डिसीज किंवा पॅथोजन तुम्हाला ऑब्झर्व होऊ शकतात. दॅट इज द एक्सेसिव्ह मॉइश्चर विच कॅन बी हार्मफुल. ओके, तर आपला सेकंड फॅक्टर आहे मॉइश्चर, मेनली मॉइश्चर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आणि साठी तुम्हाला यूजफुल आहे. देन वॅक्स लेअर विच इज प्रिव्हेंट द वॉटर लॉसेस. देन स्कॅरिसिटी जर झाली तर त्याच्यामुळे काय होतं डिहायड्रेशन आणि डेथ ऑफ द इन्सेक्ट, आणि एक्सेसिव्ह झालं तरी इन्सेक्टच्या नॉर्मल लाईफवर किंवा नॉर्मल डेव्हलपमेंटवर इफेक्ट होतं, आणि इट वॉज ऑल्सो इन्क्रीजेस द व्हेरियस डिसीज पॅथोजन ऑन द इन्सेक्ट. ओके, these are the second factor, that is the moisture. Okay, examples baga white halo fungus, that is verticillium lacani on a coffee green scale, that is coccus viridis, requires high relative humidity, rh manje relative humidity, for the multiplication and the spread. ओके, म्हणजे जे वर्टिसिलियम लॅकॅनी, वर्टिसिलियम लॅकॅनी की काय एक फंगस आहे, फंगस कसला आहे आपण बघितलं एक्झाम्पल, दॅट इज हा बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये बघितलंय आपण, हा फंगस आहे तुम्हाला जो इम्पॉर्टंट आहे. मायक्रोबायल कंट्रोलमध्ये बघितलंय आपण फंगस तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द वर्टिसिलियम लॅकॅनी, वर्टिसिलियम लॅकॅनी ऑन अ कॉफी ग्रीन स्केल. कॉफी ग्रीन स्केल ही पेस्ट आहे आणि त्याचं नाव सायंटिफिक नेम आहे कॉकस विरिडस, विच इज रिक्वायर हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजे जर तुम्हाला वर्टिसिलियम लॅकॅनी तुम्हाला ग्रो करायचं असेल किंवा तो नॅचरल एनिमीज आहे तुम्हाला युजफुल आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय लागते की विच रिक्वायर द हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी फॉर द मल्टिप्लिकेशन अँड द स्प्रेड. म्हणजे तुम्हाला युजफुल काय आहे की वर्टिसिलियम लॅकॅनी आणि त्याला ग्रो करण्यासाठी किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी किंवा स्प्रेड करण्यासाठी तुम्हाला काय लागतंय हाय ह्युमिडिटी, दॅट इज हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी. देन बघा सेकंड एक्झाम्पल, हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी इंड्यूसेस द ब्राऊन प्लांट हॉपर बीपीएच, दॅट इज ब्राऊन प्लांट हॉपर इन राईस अँड अफेक्ट्स इन अदर क्रॉप्स. देन टर्माइट्स, जी पेस्ट टर्माइट्स विच प्रेफर हाय ह्युमिडिटी, दॅट इज द 90 to 95% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, टर्माइटसाठी लागते. आणि लो relative humidity in rain fed groundnut crops induce the leaf miner incidence. Okay, there are various examples hai ki high relative humidity, low relative humidity kutla pest var kay effect karte, tar ha ja pest lila tes laycha kay pan laycha nahi. Okay, tar examples tumhi ek don lihu shakta ki best example tumhi je first lile apan verticillium lacani te ek lila tari chalel. Okay, verticillium lacani la tumhi grow
तो एक फंगस आहे वर्टिसिलियम लॅकेनी आणि त्याला ग्रो किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा स्प्रेड करण्यासाठी तुम्हाला हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी लागते. ओके, हे एक एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. देन पुढचा फॅक्टर आहे अबायोटिक फॅक्टर, दॅट इज लाईट और फोटो पिरियड. ओके, तुम्ही सगळे जे अबायोटिक किंवा बायोटिक फॅक्टर एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे. भले तुम्ही लाईट, तुम्हाला हे लिहायचं नाही की लाईट म्हणजे काय, फोटो पिरियड म्हणजे काय किंवा मॉइश्चर म्हणजे काय, असं काही तुम्हाला डेफिनेशन लिहायचं नाही. तुम्ही जरी ते लिहिलं आणि त्याला काही सुद्धा तुमच्या उपयोगाचं नाही आहे, तुम्हाला काही मार्क देणार नाही आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. ओके, तर बघा फोटो पिरियड दॅट इज द लाईट. फोटो पिरियड इन्फ्लुएन्सेस द इंडक्शन ऑफ डायपोज दॅट इज द रेस्टिंग स्टेज इन अ मोस्ट ऑफ द इन्सेक्ट. ओके, तर फोटो पिरियड मेनली इन्सेक्टच्या डायपोजवर दॅट इज रेस्टिंग स्टेजवर इफेक्ट करते. ओके, कसं इफेक्ट करते बघू. लॉंग डेज ड्युरिंग एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट कॉजेस अडल्ट टू ले डायपोजिंग एग्ज इन बॉम्बेक्स मोरी. ओके, एक बॉम्बेक्स मोरी पेस्ट आहे, त्याच्यामध्ये काय की ओके, मग अशा आपण बघितलंय एग मध्ये डायपोज होते, मग अशा आपण बघितलंय लार्वानी त्याच्यामध्ये हायबरनेशन आणि याच्यात कुठलं एस्टिवेशन होतं एग्ज मध्ये. तर बघितलं की इथं लॉंग डेज ड्युरिंग एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट कॉजेस अडल्ट टू ले डायपोजिंग एग्ज इन अ बॉम्बेक्स मोरी. किंवा तुम्ही हे सेकंड एक्झाम्पल लिहू शकताय, दॅट इज सीझनल डायमॉर्फॅनिझम ऑकर्स इन अफिड्स. म्हणजे अफिड जी पेस्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसतं की व्हेरियस सीझनल डायमॉर्फॅनिझम तुम्हाला दिसते ड्यू टू द चेंज इन द फोटो पिरियड. ओके, तर अफिडमध्ये काय होतंय, शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला काय दिसतं की त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनचं कुठलं टाईप दिसते, इन शॉर्ट डेजमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला दिसतंय अफिडमध्ये आणि लॉंग डेजमध्ये तुम्हाला असेक्शुअल आणि पार्थेनोजेनेटिक फॉर्म्स ऑफ रिप्रोडक्शन हे दिसते. ओके, लास्ट टाइम आपण रिप्रोडक्शन शिकले सेकंड सेमिस्टर. ओके, तर हे तुम्ही एक एक्झाम्पल लिहू शकताय लाईट किंवा फोटो पिरियडचा इन्सेक्टच्या रिप्रोडक्शनच्या ज्या डेजवर आहे त्याच्यावर इफेक्ट करतंय. ओके, किंवा अफिडमध्ये तुम्हाला सीझनल डायमॉर्फिझम तुम्हाला दिसते. ओके, शॉर्ट डेजमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि लॉंग डेजमध्ये असेक्शुअल आणि किंवा पार्थेनोजेनेटिक टाईपचं पण रिप्रोडक्शन तुम्हाला दिसते. ओके, तर बघा पुढं. Some insects are active in a night, that is the nocturnal insect. Okay, हे लक्षात ठेवा, जे ऍक्टिव्ह इन अ नाईट, नाईट मध्ये जे ऍक्टिव्ह इन्सेक्ट असतात त्यांना म्हणायचं नॉक्टुरल इन्सेक्ट. आणि सम इन्सेक्ट ऍक्टिव्ह इन द डे, दॅट इज द जे इन्सेक्ट डे मध्ये ऍक्टिव्हेट असतात दॅट इज डायरुरल इन्सेक्ट. आणि सम इन्सेक्ट ड्युरिंग डॉन और डस्क, म्हणजे सकाळी पहाटे पहाटे असतात ते, दॅट इज द क्रिप्सिक्युलर. ओके, ह्या तीन टर्म्स आहेत, नॉक्टर्नल, डायरुरल आणि क्रिप्सिक्युलर. हे लक्षात ठेवा कधी ऍक्टिव्ह असतात ते इन्सेक्ट. ऍक्टिव्ह इन्सेक्ट जसं फॉर एक्झाम्पल कॉक्रोच कसलं इन्सेक्ट आहे, नॉक्टर्नल इन्सेक्ट आहे. ओके, ऍक्टिव्ह इन अ नाईट, देन ऍक्टिव्ह ड्युरिंग द डे दॅट इज डायरुरल, अँड ऍक्टिव्ह ड्युरिंग द डॉन अँड द डस्क दॅट इज म्हणजे सकाळी सकाळी पहाटे पहाटे जे असतात ते, दॅट इज द क्रिप्सिक्युलर. ओके, देन फ्रूट फ्लायज लेज एग्स इन अ डार्क, म्हणजे फ्रूट फ्लायज एक पेस्ट आहे आणि ते डार्कमध्येच एग्स ले करते. ओके, देन लिपिडोप्टेरा लाईक कॉटन बोल वर्म्स, रेड हेरी कॅटरपिलर म्हणजे RCH ओपोजिट इन द डार्क. ओके, दीज आर द अनादर पेस्ट विच इज हॅविंग द ले एग्स लेईंग इन अ डार्क दॅट इज इन ऍक्टिव्ह इन अ नाईट दॅट इज नॉक्टेरियल. ओके, तर ह्या टर्म्स आहेत त्या लक्षात ठेवा, नॉक्टेरियल, डायरुरल आणि क्रिप्सिक्युलर. देन पुढचा अबायोटिक फॅक्टर आहे दॅट इज द रेनफॉल. रेनफॉल इज अ इसेन्शियल फॉर द अडल्ट इमर्जन्स ऑफ कटवर्म्स अँड द रेड हेरी कॅटरपिलर्स. रेनफॉल कशासाठी लागतोय, विच इज अ इसेन्शियल फॉर द अडल्ट इमर्जन्ससाठी ऑफ द कटवर्म्स आणि RCH दॅट इज रेड हेरी कॅटरपिलरसाठी. आणि हेवी रेन्स वॉशेस द ऑफिड्स डायमंड ब्लॅक मॉथ, म्हणजे तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाऊस पडला तर काय होतं की जे स्मॉल इन्सेक्ट आहेत दॅट इज अफिड्स डायमंड ब्लॅक मॉथ या सगळ्या पेस्ट आहेत त्या काय होत की वॉश आउट होतात. दर इंटरमिनेट लो रेन इन्क्रीजेस द BPH इन द थ्रीप्स. लो रेनमध्ये पण काय होतं की BPH दॅट इज ब्राऊन प्लांट हॉपर अँड द थ्रीप्स ऑल्सो इन्क्रीजेस.
ओके दीज आर द रेनफॉल. देन विंड, विंड म्हणजे काय होतंय, विंड चा इफेक्ट काय होतो इन्सेक्टवर. देन विंड इंटरफेरन्स विथ द फीडिंग मेटिंग अँड द ओविपोझिशन, या तिन्ही कन्सेप्टसाठी तुम्हाला विंडची गरज आहे. फीडिंग मेटिंग अँड ओविपोझिशन, विंड एड्स इन डिस्पर्सल ऑफ इन्सेक्ट. डिस विंड्समुळे काय होतं की इन्सेक्टचं डिस्पर्सल होते. देन अ फीड माईट्स, देन इरिडोफाईड माईट ऑल्सो डिस्पर्स थ्रू द विंड. काय होतात डिस्पर्स म्हणजे डिस्पर्स अर्थ कळत असेल तुम्हाला. अफिड्स माइट्स, आणि माइट्सचं एक टाईप आहे इरिडोफाईड माइट विच इज आर ऑल्सो डिस्पर्स थ्रू द विंड. देन हेलिकोवर्पा फ्लाईज, हेलिकोवर्पा आर्मिजेरा फ्लाईज अप टू द 90 किलोमीटर विथ द एड ऑफ द विंड. माइट 90 किलोमीटर पर्यंत ते उडू शकतात. दॅट इज हेलिकोवर्पा फ्लाईज. ओके, तर हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. टेम्परेचर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पण तुम्हाला सगळे फॅक्टर्स इनलिस्ट करायचे आहेत. देन माउंटन्स, आणि कधी कधी तुम्हाला फॅक्टर्स एक्सप्लेन करा पण असते. माउंटन्स, टोपोग्राफी, पुढचा फॅक्टर आहे टोपोग्राफी. माउंटन्स, लेक, सी एक्सेट्रा ॲज अ फिजिओलॉजिकल बॅरियर फॉर द स्प्रेड ऑफ द इन्सेक्ट. ओके, टोपोग्राफीमध्ये काय होतं की व्हेरियस माउंटन्स, लेक्स ऑर सी, म्हणजे हे जे ते काय करतात की फिजिकल बॅरियर करतात फॉर द स्प्रेड ऑफ द इन्सेक्ट. ओके, फिजिकल बॅरियर तयार करतात. देन सॉइल टाईप, तर एक्झाम्पल लिहिलंय वायर वर्म मल्टीप्लायज इन क्ले सॉइल विथ अ पुअर ड्रेनेज. म्हणजे वायर वर्म पेस्ट आहे विच इज मल्टीप्लायज इन अ क्ले सॉइल, क्ले सॉइलमध्ये मल्टीप्लाय होते विथ द पुअर ड्रेनेज. देन अजून एक एक्झाम्पल आहे व्हाईट ग्रब्स अँड कटवर्म्स मल्टीप्लाय इन अ लूज सॉइल विथ अ गुड ड्रेनेज. ओके, तर हे दोन एक्झाम्पल आहेत. तर कुठल्या सॉइल टाईपमध्ये कुठला पेस्ट येतात किंवा कसे त्याचं मल्टिप्लिकेशन होतंय, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवा. देन वॉटर कंटेंट, स्टँडिंग वॉटर एड्स द मल्टिप्लिकेशन ऑफ मॉस्किटो. हे आपण बघितले बघा, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम बघितले मध्ये बघितले बघा, स्टँडिंग वॉटरमध्ये काय होतं की मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हेरियस मॉस्किटो. आणि त्याचं एक्झाम्पल आपण मॉस्किटोज बघितलं होतं बघा स्टँडिंग वॉटर इकोसिस्टीम मधलं. आणि रनिंग वॉटरमध्ये काय होतं की व्हेरियस ओडोनाटा, ओडोनाटामध्ये काय येते ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय येते अँड कॅडिश फ्लायज. ओके, तर आपण हे बघितलं बघा फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं एक्झाम्पल आहे कॅडिश फ्लायज. ओके, दीज आर द बायोटिक फॅक्टर. अँड आपण काय बघतो की फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. तुम्हाला क्वेश्चन असणार आहे डिफाइन इकॉलॉजी, देन इनलिस्ट फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट हॅव्हिंग टू टाईप्स, दॅट इज अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर. आणि आता आपण जे सगळे बघितले ते काय होते की नॉन लिव्हिंग थिंग्स, दॅट इज द अबायोटिक फॅक्टर. नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट इज टेम्परेचर वगैरे वगैरे. फर्स्ट बघितलं आपण टेम्परेचर, टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे. देन मॉइश्चर, देन लाईट ऑर फोटो पिरियड, देन रेनफॉल, विंड, टोपोग्राफी, सॉइल टाईप अँड वॉटर करंट. ओके, दीज आर द अबायोटिक फॅक्टर. ओके, इथंपर्यंत अबायोटिक फॅक्टर आहे विच इज आर अ नॉन लिव्हिंग थिंग्ज आहेत होतं त्या. ओके, तर आपलं सेकंड पार्ट बघतो आपण बायोटिक फॅक्टर, एन्व्हायरमेंट फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट, दॅट इज द अबायोटिक आणि बायोटिक. बायोटिक म्हणजे काय, दीज आर द लिव्हिंग कंपोनंट्स, लिव्हिंग कंपोनंट्स आहेत ऑफ एन्व्हायरमेंट विच इज इन्फ्लुएन्स द लाईफ ऑफ इन्सेक्ट. ओके, त्याचा लाईफ ऑफ इन्सेक्टवर काय इफेक्ट होते. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवा लिव्हिंग थिंग्स आहेत. ओके, तर ह्यामध्ये काय येते की आपण जे बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये सगळं बघितले प्रिडेटर पॅरासिटॉइड जे नॅचरल एनिमीज बघितले त्या सगळ्या लिव्हिंग थिंग्स आहेत आणि बायोटिक फॅक्टरमध्ये ते सगळे येत आहेत. ओके, पण इन शॉर्टमध्ये तुम्ही फक्त डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल लिहायचं. ओके, तर बायोटिक फॅक्टरमध्ये फर्स्ट बायोटिक फॅक्टर आहे दॅट इज प्रिडेटर. बायोटिक फॅक्टर पण हेच आहेत, नॅचरल एनिमीज पण हे आहेत, बायो एजंट हे आहेत. ओके, तो उद्या तुम्हाला विचारू शकतील. ओके, तर आपण बघितले परत बघा प्रिडेटर, प्रिडेटर इज काय की फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम थ्रू आउट इट्स लाईफ. देन फर्स्ट किल इट्स स्प्रे, देन लार्जर दॅन होस्ट किंवा लार्जर दॅन इट्स स्प्रे, रिक्वायर मोर दॅन वन प्रे टू कम्प्लीट इट्स डेव्हलपमेंट. ओके, दॅट इज द लेडी बर्ड बिटिल, मॅन्टीड आणि ड्रॅगन फ्लाय, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आपण इन बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये हे बघितले बघा सगळं. ठीक आहे, तर आपण नसतो बघू.
देन सेकंड बायोटिक फॅक्टर आहे दॅट इज पॅरासिटॉइड. पॅरासिटॉइडचं डेफिनेशन आहे, पॅरासिटॉइड इज अन ऑर्गॅनिझम विच इज हॅव्हिंग द सेम साईज ऑफ द होस्ट, देन किल इज होस्ट, देन रिक्वायर्स ओनली वन होस्ट फॉर द डेव्हलपमेंट फॉर द फ्री लिव्हिंग अडल्ट. ओके, आणि व्हेरियस एक्झाम्पल्स दॅट इज ब्रॅकोनिड स्पेसिस, ट्रायकोग्रामा स्पेसिस आणि टँचिनिड फ्लाईज. ओके, दीज आर द पॅरासिटॉइड्स. देन पॅरासाइट्स, पॅरासाइट्स म्हणजे काय आहेत की पॅरासाइट्स हॅव्हिंग द मच स्मॉलर दॅन द होस्ट, होस्टपेक्षा स्मॉल असतात, सिंगल इंडिव्हिज्युअल अँड डन अँड डज नॉट किल द होस्ट, आणि होस्टला किल करत नाहीत, बट ओकेजनली कॉजेस द डेथ. एक्झाम्पल व्हेरियस दॅट इज टेप वर्म, मॉस्किटोज आणि हेड लूज. ओके, तर मी बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये जो चार्ट दिला होता बघा, तो एक चार्ट पार्ट करा, तर तुम्हाला म्हणजे लाईन टू लाईन म्हणजे तुम्ही जरी असं पार्ट केलं तरी तुम्हाला ते लिहायला लक्षात राहत नाही, पण त्या मी तुम्हाला बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये जो तिघांचा डिफरन्स दिला आहे, होस्ट कसा आहे, किल करतं की नाही करत, ओके, किंवा स्मॉल होस्टपेक्षा स्मॉल आहे की लार्ज आहे, ओके, तर हे तुम्ही तिथं त्या चार्टमध्ये समजून घ्या, मग तुम्हाला ही डेफिनेशन अशी पाठ करायची गरज नाही, फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके, आणि दीज आर द बायोटिक फॅक्टर्स. बायोटिक फॅक्टर्स कुठले कुठले आहेत आपलं, प्रिडेटर, प्रिडेटरचं एक्झाम्पल आहे लेडी बर्ड बीटल, मॅन्टीड आणि ड्रॅगन फ्लाय. ओके, तुम्हाला जर असं जसं आपण बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये लिहिलंय बघा, ड्रॅगन फ्लाय फीड ऑन अ मॉस्किटो लार्वी किंवा मॅन्टीड फीड ऑन अ फीड असं जरी लिहिलं तरी चालेल, तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा, पण मी इन शॉर्टमध्ये इथं लिहिले, तुम्ही लिहू शकता मॅन्टीड फीड ऑन अ फीड, देन ड्रॅगन फ्लायज फीड ऑन अ मॉस्किटो लार्वी. ओके, देन पॅरासिटॉइड, पॅरासिटॉइडचे बरेच एक्झाम्पल आपण बघितले, ट्रायकोग्रामा, पण ऍफिलिस मॅली ऑन ऍपलुलिया फीड हेही लिहू शकताय, पण जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही इन शॉर्टमध्ये हे जरी लिहिले तरी चालते. दिस द ब्रॅकोनिड स्पेसिस, ट्रायकोग्रामा स्पेसिस, आपण बघितले बघा ट्रायकोग्रामाच्या मायनुटम, ट्रायकोनियम गामा जवानिकम. ओके, तर तुम्हाला ते एक्झाम्पल लिहायचे असेल तेही तुम्ही लिहू शकताय. जर तुम्हाला हे लिहायचे असेल तर हे आले, ब्रॅकोनिड स्पेसिस, ट्रायकोग्रामा स्पेसिस, देन पॅरासाइटचे एक्झाम्पल टेप वर्म, मॉस्किटो अँड हेड लूज. ओके, देन पुढचं आहे पॅथोजन. पॅथोजन, पॅथोजन आपण व्हेरियस पॅथोजन बघितले, दॅट इज द मायक्रोबायल कंट्रोल. मायक्रोबायल कंट्रोल म्हणजे काय होतं की आपण व्हेरियस जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, दॅट इज द व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंजाय, प्रोटोजोवा, या सगळ्यांमुळे आपण बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये आपण हे सगळं बघितले. ओके, तर आता आपण बायोटिक फॅक्टर्स बघतो. बायोटिक फॅक्टर्समधला आपला पुढचा फॅक्टर आहे, पुढचा फॅक्टर आहे दॅट इज द पॅथोजन. पॅथोजनमध्ये काय होतं की व्हायरसेस, व्हायरसेसमध्ये काय आहे की आपण बघितले व्हायरसेस थ्री टाईपचे असतात. तुम्हाला डिटेल लिहायचं असलं तर डिटेल लिहू शकताय, जसं जे आपण बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये बघितले व्हायरसेस व्हेरियस, सायटोप्लाझमिक व्हायरसेस, देन न्युक्लिअर पॉलिएड्रोसिस व्हायरसेस, दॅट इज द एनपीव्ही, न्युक्लिअर पॉलिएड्रोसिस व्हायरसेस. आणि एक्झाम्पल आपण लिहिले एच ए एन पी व्ही आणि एस एल एन पी व्ही. एच ए एन पी व्ही दॅट इज द हेलिकोवर्पा अर्मिजरा न्युक्लिअर पॉलिएड्रोसिस व्हायरसेस, आणि एस एल स्पोडोपेरा लिथुरा न्युक्लिअर पॉलिएड्रोसिस व्हायरसेस. ओके, तर हे दोन एक्झाम्पल आहेत व्हायरसेसचे. देन बघा पॅथोजनमधलं आपलं सेकंड आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया दॅट इज द बॅसिलस थुरंजेनेसिस, दॅट इज द बी टी, इफेक्टिव्ह अगेन्स्ट द व्हेरियस लिपिडोप्टेरन पेस्ट. देन फंजाय, आपण फंजायचे पण तीन टाईप्स बघितलेत किंवा तीन एक्झाम्पल बघितलेत, तर कोणतंही एक एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय, मेटेरिझम, अनिसोफिली, अटॅक ऑन रायडोसरस बीटल. ओके, किंवा वर्टिसिलम लॅकॅनी, हे वगैरे बरेच एक्झाम्पल आपण बघितले, दोन तीन एक्झाम्पल आपण बघितले इन बायोलॉजिकल कंट्रोल, तर आपण तुम्ही कुठलेही एक्झाम्पल लिहू शकताय. ओके, तर आपलं काय होतं की बायोटिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर कुठले कुठले आहेत, दॅट इज द लिव्हिंग थिंग्स, दॅट इज प्रिडेटर, पॅरासिटॉइड, पॅरासाइट्स, पॅथोजन, आणि लास्ट आहे प्रिडेटरी व्हर्टिब्रेट्स. ओके, हे पण आपण बघितले इन बायोलॉजिकल कंट्रोल, प्रिडेटरी व्हर्टिब्रेट्स दॅट इज द बर्ड्स. बर्ड्सचं एक्झाम्पल आपण बघितले लार्वी ऑफ जोवार स्टिम बोरर और द कटवर्म्स. देन फिशेस, फिशेस फीड ऑन किंवा कंट्रोल ऑन मॉस्किटो लार्वी. देन फ्रॉग्स, फ्रॉग्स काय करतात की पॅडी स्टीम बोररला कंट्रोल करतात. देन टोड अँड लिझार्ड्स, टोड आणि लिझार्ड्स काय करतात ते टर्माइटला, क्रिकेट्स किंवा ग्रॉस ऑफर बग्स, बीटल्स या सगळ्यांना खातात. किंवा स्नेक आहे, स्नेक काय करतो की रॅटला खातो किंवा रॅटला कंट्रोल करतो. ओके, दीज आर द प्रिडेटरी व्हर्टिब्रेट्स. ओके, तर हे सगळे आपले होते आपला सेकंड क्वेश्चन होता, किंवा हा पण पार्ट इकॉलॉजीचा आहे, जो तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्ही तुम्हाला हा क्वेश्चन विचारतात. हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला, हे दोन्ही पार्ट तुमचा इकॉलॉजीमधला पार्ट होता, आणि हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात, आणि ते फार इझी आहेत की तुम्हाला चार
मार्क मिळून जातात. ओके, तर आपण फर्स्ट बघितले कॉजेस ऑफ पेस्ट आउटब्रेक. क्वेश्चन काय असणार आहे तुम्हाला, डिफाईन अॅग्रो इकोसिस्टीम अँड द कॉजेस ऑफ पेस्ट आउटब्रेक. ओके, अॅग्रो इकोसिस्टीमची डेफिनेशन तुम्हाला येत असेल आता. आणि दीज आर द व्हेरियस कॉजेस टू इन्क्रीज द पेस्ट पॉप्युलेशन. ओके, आणि हा आपला सेकंड टॉपिक होता फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. तर तुम्हाला क्वेश्चन असणार आहे डिफाईन इकॉलॉजी देन इनलिस्ट फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड एक्सप्लेन अबायोटिक फॅक्टर, किंवा कधी असेल बायोटिक फॅक्टर, किंवा कधी कधी असते की तुम्हाला कमी लिहायला असते दॅट इज द टेम्परेचर एक्सप्लेन करा असं तुम्हाला असू शकते. ओके, अबायोटिक फॅक्टर दॅट इज द नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट इज टेम्परेचर, ह्युमिडिटी, फोटो पिरियड, रेनफॉल, विंड, टोपोग्राफी, सॉइल टाईप, देन वॉटर करंट. ओके, अँड बायोटिक फॅक्टरमध्ये काय आहे की हे प्रिडेटर, पॅरासिटॉइड, पॅरासाइट्स, पॅथोजन्स आणि प्रिडेटरी व्हर्टिब्रेट्स. ओके, तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. ओके, आय पी एममध्ये पण आपण बघतोय ना, आय पी एममध्ये पण तुम्हाला मेनली एक्झाम्पल्स लिहायचे आहेत तरच तुम्हाला मार्क मिळतात. ओके, तर आपले दोन्ही टॉपिक आणि आजचं लेक्चर संपलेलं आहे. कुणाला काही प्रॉब्लेम? आणि मिडचा सिलेबस मी तुम्हाला सेंड केला आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, काय असेल तर विचारा परत.